घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची सगळी टीम आज राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे। अभिनेता आणि या पिक्चरचे क्रिएटिव डायरेक्टर नागराज मंजुळे माझ्यासोबत आहेत, हेमंत आवताडे आहेत, आकाश ठोसर, सायली पाटील पण या ठिकाणी आहेत। खरं तर कुठलीही कलाकृती तुम्ही कलाकार म्हणून प्रेक्षकांसाठी बनवत असता, आज प्रेक्षकांसोबत आणि ते देखील महाराष्ट्राच्या बाहेर प्रेक्षकांसोबत ही कलाकृती बघताना नेमकं काय वाटलं, कसा अनुभव? मजा आली। तुम्ही होता का? तुम्ही बघितली फिल्म? एकदम आनंद वाटला आणि लोक एन्जॉय करत होते तर मजा आली। फार दिवसातून आम्ही फिल्म बघितली सगळ्यांसोबत तर मजा आली। घर बंदूक आणि बिर्याणी तीन शब्द आहेत आणि तीन स्वप्नांची कहाणी किंवा एक संघर्ष म्हणता येईल त्या तीन कथांचा, तर काय नेमकं याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि स्वतः तुमचा जो रोल आहे त्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली, एक ॲक्शन भूमिकेमध्ये तुम्ही दिसलेला म्हणजे सुरुवातीला हेमंतनं माझ्या जेव्हा गोष्ट आणली होती तेव्हा ते मी काम करावं म्हणूनच, मी ॲक्टिंग करावी आकाशनं करावी म्हणूनच हेमंतनं आणली होती, म्हणून मी काम केलं याच्यात। आणि तीन लोकांच्या अर्थात ती गोष्ट आहे आणि घर बंदूक बिर्याणी ह्या शब्दांच्या भोवती ती कथानक फिरत आहे आणि सिनेमा बघितल्यावर त्याचा अंदाज येतो की काय नेमकं म्हणजे ते टायटल का आहे। पहिलीच फिल्म आहे पण फिल्म बघताना वाटत नाही की तुम्ही पहिलीच फिल्म बनवताय, ॲक्शन भूमिकेसाठी पहिली पसंती जी आहे ती नागराज का होते, कशासाठी असं वाटलं की तेच असले पाहिजे? कारण की पोलिसाच्या भूमिकेसाठी जी फिजिकॅलिटी लागते ती सगळी सरांकडे आहे आणि त्यांचा अनुभव पण आहे, त्यांनी 13 दिवस काम केलेले पोलीस म्हणून, त्यामुळं ते म्हणजे फार सोयीचं मला पडलं, साहजिकच त्यामुळे सरांची निवड झाली। फिल्मचं शूटिंग नेमकं कुठं झालं आहे? कारण कोलराडचं आम्हाला देह दिसलं की पोलीस स्टेशन वगैरे, पण फिल्म नेमकी कुठं शूट झाली, काय नेमकी अनुभव? गगन बावडा ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आहे तिथं आपली ही पूर्ण फिल्म शूटिंग झालं आणि जंगल जे आहे जे आपलं सोयीचं होतं तिकडे, त्यामुळे आपण त्याची निवड केली। फिल्मचा जो शेवट आहे तो खूप उत्सुकता वाढवणारा आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की सिक्वेल येणार आहे की नाही। आता ते पण आम्ही खरं गुलदासच ठेवतोय। हा शेवट जो आहे तो सिक्वेलसाठीच ठेवला गेलेला आहे कारण मग त्याच्याशिवाय मग आमची म्हणजे अपूर्णता राहिली आहे की पुढं काय म्हणजे प्लॉट लिहिताना हेमंतनं जो त्याची जी गोष्ट आहे खरं तर ते अजून सांगून होत नाही पूर्ण या ह्याच्यात, आणि ज्या पद्धतीने हेमंतनं गोष्ट लिहिली ती तर त्याचा शेवट आत्ता जे बघता येतो तो तुम्ही त्यातला सगळ्यातला या ह्याच्यातला उत्कंठावर्धक असा किंवा एक त्याचा म्हणून एक शेवट तो होतो आहे। आणि सेकंड पार्ट होणं हे कधी कधी अनेक गोष्टींवर पण डिपेंड असतं, पण ह्या गोष्टीचा पण तो एक छान मला वाटतं शेवट आहे। क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तुमची एक छापसुद्धा या सिनेमामध्ये पाहायला मिळेल। मला विशेष हे म्हणायचं की गाणी ज्या पद्धतीनं पिक्चराईज झालेली आहेत आणि हलगीचं गाणं म्हणजे अशा पद्धतीची गाणी आणि म्हणजे पार्श्वसंगीताचं पण खूप याच्यामध्ये जॉनर खूप चांगला आहे कारण विनोद आणि ॲक्शन दोन्ही गोष्टी त्या संगीतानं खूप चांगल्या घेतलेल्या आहेत, तर गाणं अशा पद्धतीचे पिक्चरायझेशन ही तर तुमची ओळख आहेच आणि वेगळ्या धाटणीच्या फिल्ममध्ये सुद्धा तुम्ही ती सोडलेली नाही। हां, म्हणजे गाणी पटकथेचा भाग म्हणून जे काय सिक्वेन्स येत होते ते गाण्यात करावेत असं आमचं ठरत होतं, तर गाणी चांगली झाली त्याला म्हणजे मी तर सपोर्ट म्हणून होतोच हे म्हटलं, पण आपले गणेश आचार्यजी त्यांनी कोरिओग्राफ केलेत, फाईट मास्टर आहेत त्याच्यात, त्यांनी ॲक्शन केले, म्हणजे एका गाण्याला आम्ही दोघं म्हणजे हेमंत डिरेक्टर म्हणून मी तिथं त्याचा सपोर्ट म्हणून होतो, ॲक्शन मास्टर होते आणि डान्स मास्टरही होते, त्यामुळे ते गाणी छान झाली, सुंदर झालीत आणि म्युझिकही छान झालं। प्रतिसाद कसा आहे साधारणपणे, काय वाटतं? प्रतिसाद जेवढा अपेक्षित होतं तेवढं नाही, पण लोकांना आवडते फिल्म, जेवढी लोकं फिल्म बघतात तेवढी आवडते आणि हळूहळू चाललं आहे। मला ते जरा म्हणजे नाही का आपल्याला वाटतं की कुठल्याही कलाकाराला वाटतं कुठली फिल्म वाटते की असा असा अपेक्षित प्रतिसाद होईल, पण त्याचा काय अंदाज मी नक्की बांधू शकत नाही, पण लोकांना आवडते। आत्ताही तुम्ही बघितलं असेल, जी लोकं बघतायत त्यांना फार इंटरेस्टिंग वाटते, एक वेगळी फिल्म आहे। मी मगाशी पण जसं म्हणालो की हेमंतचा एक वेगळा अप्रोच आहे, त्याच्या विनोदाची एक वेगळी तारा आहे आणि अशी फिल्म मराठीत घडते आणि ती आमच्या माध्यमातून अशी फिल्म करता आली जी मंगेश कुलकर्णी आणि मला मिळून हेमंतसोबत, त्याचा फार आनंद आहे। हे होते नागराज मंजुळे आणि हेमंत आवताडे, या संपूर्ण टीमनं आज दिल्लीमध्ये या सगळ्या प्रेक्षकांसोबत सिनेमा पाहिला आणि एक विशेष स्क्रीनिंग जे आहे ते घर बंदूक बिर्याणीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। कॅमेरामॅन नितीनसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।